अहमदनगर शहरामधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात कोतवाली पोलीस स्टेशनच्या शोधपथकाला यश आलं असून मोईन बादशाह शेख आणि शाहरुख आलम शेख या दोन तरुणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे त्यांचे इतर साथीदार अद्यापही फरार आहेत रात्रीच्या वेळेस एकट्या जाणाऱ्या लोकांना हेरून ही टोळी त्यांना लुटण्याचं काम करत होती या टोळीने श्रीमंत पवार या सत्तर वर्षीय वयोवृद्धाला रात्रीच्या वेळेला लुटून टोळी फरार झाली होती याप्रकरणी श्रीमंत पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या तपासाकामे कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हेश्वर पथकाला शाहरुख आलम शेख आणि मोईन शेख या दोघांना पकडण्यात यश आलं असून या दोघांकडून पोलिसांनी सुमारे एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत न्यूज रिपोर्टर सार्थक थोरात एसआयन मीडिया अहमदनगर